आत्ताच 5 मिनटं अगोदर आवाज आला, चोर 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 बघितलं तर हिंदमाता पटेल बिल्डिंगच्या खाली रस्त्यावर परत चोराने मोबाईल स्नॅच करून पळून गेले. आत्ताच 5-7 मिनटं अगोदर किती वाजले, 1 मिनटं 7:50 पकडा, 7:50 मध्ये ही घटना घडली. तर हा मेसेज पोलीस ग्रुपला पण जातो आहे आणि जिथे मी राहतो पटेल बिल्डिंग तिकडे पण, कारण ही दुसऱ्यांदा झाली मोबाईल स्नॅचिंग. जूनच्या 10 तारखेला आमच्याच एका शेजाऱ्याचा मोबाईल चोरीला गेलेला, ठीक आहे, नाव नाही सांगत आहे हां. आणि आता हे परत भोयोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होते. भोयोडा पोलीस यांनी इकडे येऊन शहानिशा करावी आणि जास्त पेट्रोलिंगची जास्त गस्त. आता लाईटीचा उजेड पण आहे, मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो जिथून चोरी गेली, सॉरी मोबाईल स्नॅच झाला त्या व्यक्तीचा. आणि ते नवरा बायको होते मला वाटतं, ते भोयोडा पोलीस स्टेशन गेले असतील आता. पण मी हा मेसेज का पाठवतो आहे की ह्याच्यापुढे तुम्ही सतर्क राहा, मोबाईल रस्त्यावरनं खिशातनं किंवा पर्समधनं बाहेर काढूच नका. ओके, तर एक म्हण आहे बघा, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ठीक आहे. मी तसंच करतो, मी रस्त्यावरनं कधी माझा मोबाईल हातात पण घेत नाही आणि जाता जाता पण कधी बोलत नाही, माझ्या खिशातच असतो मोबाईल, असं आहे ते. तुम्ही पण काळजी बाळगा, सतर्कतेमुळे आपण सावधगिरी बाळगू शकतो आणि सावधगिरीमुळे आपण आपली सुरक्षा करू शकतो, ठीक आहे. शैलेश कदम, ही आत्ताची घटना आहे, ठीक आहे. इथून दिलं, इथून 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 हां, तर मी दाखवले ती जागा, तिथून गेला मोबाईल, ठीक आहे. धन्यवाद, मेसेज फॉरवर्ड करा. सध्या लॉकडाऊनमुळे रोजीरोटी नाही, हे चोर लोक ऑनलाईन चिटिंग फ्रॉडिंग आणि हे ब्लॅकमेलिंग आणि हे मोबाईल स्नॅचिंगचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले. मी आपसे विनंती करता हूँ, हर एक सज्जन नागरिक से कृपा करके रास्ते पे अपना मोबाइल हाथ में मत लेके जाइए, चोर आपका मोबाइल चोरी कर लेगा, स्नैच करके लेके जाएगा. इसलिए रास्ते से गुजरते समय मोबाइल अपने पर्स में या अपने पॉकेट में अंदर अंदर इस तरीके से रखिए कि वो आपका मोबाइल स्नैच करके ही नहीं लेके जा सकते, ठीक है. समझदार को इशारा काफ़ी. धन्यवाद, शैलेश कदम, आपका दोस्त, बाय.